नमस्कार, मी डॉक्टर सारिका सावंत, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर सी महिला विद्यापीठ मुंबई इथे पदव्युत्तर विभाग ग्रंथालय व माहिती शास्त्र या विभागामध्ये मी जवळजवळ 17 वर्ष कार्यरत आहे आणि आज मला संशोधन पद्धती या 2 आठवड्याच्या कार्यशाळेमध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी माझे मनापासून रामानुजन कॉलेज जे दिल्ली युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत कार्यरत आहे त्या कॉलेजचे मी मनपूर्वक आभार मानते. माझा दिलेला आजचा विषय आहे प्लेजरिझम, ज्याला मराठीमध्ये वाङ्मय चौर्य असं संबोधलं जातं. तर ह्याविषयी मला तुमच्याशी नक्कीच एक अतिशय सखोल असं ज्ञान जे मी इतक्या वर्षांमध्ये माझ्या संशोधनामध्ये आणि माझ्या व्याख्यानांमध्ये जे मला मिळवलं आहे मी ज्ञान, ते ज्ञान मला देण्याचा इथे नक्कीच मी प्रयत्न करेन. तर आजच्या ह्या पूर्ण माझ्या जवळजवळ माझ्या 25 ते 30 स्लाइड्स आहेत, तर त्या 30 स्लाइडचा आपण एक थोडासा आढावा घेऊया. तर ह्या जवळजवळ स्लाइड्समध्ये 25 ते 30 स्लाइड्समध्ये मी जास्त करून 4 गोष्टींवर बोलणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे प्लेजरिझम, जे प्लेजरिझम पब्लिकेशन मिसकंडक्टचा एक प्रकार आहे. ओके, म्हणजे जे ज्या प्रकारचा फ्रॉड, पब्लिकेशन फ्रॉड, माल प्रॅक्टिस जी होते, ओके, गैरव्यवहार हे संशोधन प्रसिद्धीमध्ये जे केले जातात त्याचा मी तुम्हाला एक थोडीशी माहिती, बॅकग्राऊंड माहिती मी तुम्हाला देईन आणि मग त्यानंतर मी त्याच्यामध्ये किती जे प्रकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत मिसकंडक्टचे, त्यातला एक प्रकार हा प्लेजरिझम आहे. तर मी आजच्या दिवशी माझ्या व्याख्यानामध्ये जास्त करून प्लेजरिझम म्हणजे वाङ्मय चोरी ह्यावरती मी आज जास्त बोलणार आहे, जास्त भर माझा त्याच्यावर असणार आहे. तर त्यानंतर मी त्याचे काय परिणाम आहेत किंवा हे ह्या प्रकारचं जे फ्रॉड आहे किंवा जे वाङ्मय चौर्य आहे हे कुणी केलं जातं ह्याबद्दल, तसेच वाङ्मय चौर्य कसं ओळखलं जातं, कोणते कोणते सॉफ्टवेअर आहेत त्या मदत त्याच्या मदतीने आपण हे ओळखू शकतो, म्हणजे जे वाङ्मय चौर झालंय की नाही झाले आणि कितपत झालेलं आहे हे आपण वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने ओळखू शकतो, त्यांची पण थोडीशी मी माहिती देईन. आणि त्याच नंतर मी तुम्हाला वेगवेगळे जे UGC चे नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर जे आलेले आहेत जे आपल्या युनिव्हर्सिटी कॉलेजेसला लागू पडतात, ते नोटिफिकेशन प्लेजरिझमच्या संदर्भात म्हणजे वाङ्मय चौर्याच्या संदर्भात जे नोटिफिकेशन आलेले आहेत त्याच्याबद्दलही मला चर्चा करायला नक्कीच आवडेल. तर पहिल्यांदा आपण पब्लिकेशन मिसकंडक्ट ह्याचं जी व्याख्या आहे ती व्याख्या पहिला आपण समजण्याचा प्रयत्न करू, कारण की त्या व्याख्यावरतीच आधारित आहे आपलं पूर्णच्या पूर्ण आजचं सेशन. ओके, तर US Office of Research Integrity defines misconduct. त्यांच्या मते, US Office of Research Integrity च्या मते, publication misconduct म्हणजे काय तर fabrication, falsification or plagiarism in proposing, performing or reviewing research or in reporting research results. म्हणजे काय तर बनवाबनव करणे, ओके, माहितीची बनवाबनव किंवा चुकीची माहिती देणे, पूर्णपणे खोटी माहिती देणे, म्हणजे जे संशोधन संशोधकाने केलेलंच नाही ती माहिती, अशीच काहीतरी एक हवेमध्ये संशोधन केलं आणि ती माहिती च्या आधारित कुणी जर काही लिहित असेल किंवा कुणाची तरी लिहिलेल्याचे लिखाणाची चोरी केली जसेच्या तसं किंवा त्याच्यात फेरफार करणं आणि ते स्वतःच आहे संशोधन हे दाखवणं, याला पब्लिकेशन मिसकंडक्ट म्हणलं जातं. ओके, तर ही त्याची एक ओळख आहे किंवा मी तुम्हाला त्याची एक अशी माहिती मला अशी द्यायला आवडेल म्हणून मी ही माहिती पहिल्यांदा डेफिनेशन दिलेली आहे. तर पहिल्यांदा आपण हे बघूया की हे जे पब्लिकेशन मिसकंडक्ट आहे म्हणजे हे जे गैरव्यवहार होतो, म्हणजे आपण जे संशोधन लिहितो, जे प्रसिद्ध करतो वेगवेगळ्या मासिकांमध्ये, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये आपण जे लिहितो ते लिहितं कोण? ओके, तर आपण लेखक लिहितो, आपले जे सहलेखक जे आहेत, आपले को ऑथर आहेत ते,
ओके आणि फक्त लेखक आणि सहलेखक असंच नव्हे तर बरेचसे लोक बरेचसे घटक हे या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह असतात, म्हणजे त्यांचा सहभाग असतो या सगळ्या गोष्टींमध्ये. तर कोणती गोष्ट मी इथं म्हणत आहे तर कम्युनिकेशन, स्कॉलरली कम्युनिकेशन. आपण ज्यावेळेला एखादं आर्टिकल किंवा एखादं संशोधनात्मक साहित्य ज्यावेळी एखाद्या आपण मासिकामध्ये लिहितो तर त्या लिहिण्यापाठीमागे आपला एक मोठा उद्देश असतो की आपण केलेलं संशोधन हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि अशा प्रकारचं संशोधन परत होता कामा नये, म्हणजे डुप्लिकेशन ऑफ वर्क शुड नॉट बी हॅपन. ओके आणि ह्या कामामध्ये वेगवेगळे जर्नलचे एडिटर, ओके जर्नल्स किंवा त्यांचे जे टेक्निकल टीम असते ती, स्वतः संशोधक म्हणजे ते स्वतः लेखक, संशोधक किंवा लेखक हे सगळे त्याच्यामध्ये त्याचा भाग असतात. म्हणजे ती एक प्रकारची अशी गोल चेन आहे, त्या चेनमध्ये हे सगळे घटक आहेत आणि ह्या सगळ्या घटकांचा काही ना काहीतरी एक रोल असतो. ओके लेखक लिहितो, एडिटर पहिला स्क्रीनिंग करतो की ते लेख लिहिलेला आहे तो आपल्या जर्नलला किंवा मासिकाला, मासिकाच्या जी स्वरूप आहे त्या स्वरूपानुसार ते बरोबर आहे की नाही. मग रिव्ह्यूअर त्याच्यावर प्रकाश टाकतात की हे लिहिलेला लेख हा व्यवस्थित आहे की नाही, किंवा त्याच्यामध्ये अजून किती चांगला बदल करता येईल का, त्याच्याबद्दलचे सल्ले हे पीअर रिव्ह्यूअर आपल्याला देत असतो. आणि फायनली ज्या वेळेला हे एक्सेप्ट होतं, म्हणजे ज्यावेळी आपलं आपण ज्या त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करतो त्यावेळी ते आर्टिकल आपलं एक्सेप्ट केलं जातं आणि ते जर्नलमध्ये पब्लिश केलं जातं. तर ही एक पूर्ण अशी एक पब्लिकेशनची सायकल आहे किंवा स्कॉलरली कम्युनिकेशन सायकल आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके आणि ह्या सायकलमध्ये आपण लेखक, सहलेखक किंवा एडिटर्स, पीअर रिव्ह्युअर्स या सगळ्यांचा सहभाग असतो. तर मला हे सांगण्याच्या पाठीमागे एक उद्देश होता की ह्या सगळ्या घटकांशी रिलेटेड हे पब्लिकेशन मिसकंडक्ट आहे. ओके तर पब्लिकेशन मिसकंडक्ट हे कोणीही अज्ञात व्यक्ती करू शकत नाही. ही एकतर ऑथर, को ऑथर, एडिटर किंवा स्पॉन्सरर्स, फंडर्स ह्यापैकीच कोणीतरी व्यक्ती असतं की जे अशा प्रकारचा माल प्रॅक्टिस लेखी स्वरूपामध्ये केले जातं. तर मला तर त्या वेगवेगळ्या प्रकारचे जे मिसकंडक्ट आहेत, पब्लिकेशन मिसकंडक्ट जे आहेत, त्याचे जवळजवळ पाच प्रकार आहेत. त्या पाच प्रकारांमधला एक प्रकार जो आहे तो प्लेजरिझम आहे आणि त्याच्यावर मी आज जास्त भर देणार आहे. पण तरी पण तुमच्या माहितीसाठी मी सबमिशन, ऑथरशिप, डेटा मॅनिप्युलेशन आणि सायटेशन मॅनिप्युलेशन काय आहे याची पण नक्कीच मला माहिती द्यायला आवडेल. तर पहिला आपण बघूया प्लेजरिझम. प्लेजरिझम म्हणजे काय आहे? वाङ्मय चोरी. ओके वाङ्मय चोरी, चौर्य असं याला म्हणतात. ते ती एक मानसिकता आहे जी समाजाला लागलेली कीड आहे. त्याही पेक्षा असं म्हणायला हरकत नाही की ती एक साहित्याला आणि नैतिकतेला लागलेली कीड आहे. ओके तर मेरियम वेबस्टरच्या शब्दकोशानुसार वाङ्मय चोऱ्याची व्याख्या अशी त्यांनी दिलेली आहे की दुसऱ्याचे शब्द किंवा कल्पनेची चोरी करणे किंवा ते आपलेच आहे असे भासवणे किंवा दुसऱ्याची माहिती आपलीच म्हणून लिहिणे व त्याची पोचपावती न देणे. विद्यमान स्त्रोताचा आधार घेऊन नवीन आणि मूळ निर्मिती केल्याचा भास करणे. म्हणजे बघा, ह्या एका व्याख्यामध्ये सर्व प्रकारच्या प्लॅजरिझम जे प्रकार जे आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रकारची वाङ्मय चोरी जी झाली होते त्याचे जे प्रकार आहेत ते सगळे प्रकार ह्या एका व्याख्येमध्ये आलेले आहेत. ओके तर ती व्याख्यामध्ये बरस कळून येत आहे की दुसऱ्यांचे शब्द, म्हणजे शब्द सुद्धा जर एखाद्या व्यक्तीने एक शब्द त्याच्या संशोधनामध्ये वापरला असेल तो अतिशय योग्य असेल त्याच्या संशोधनामध्ये आणि त्यांनी सांगितलेलं आहे की असं असं हे हे पर्सननी हे हे इतकं घडलेलं आहे आणि असं झालेलं आहे, तर तसंच तसं जर आपण लिहिलं तर ती पूर्णपणे चोरी म्हणली जाते. ओके किंवा जे अस्तित्वातच नाही आहे. ओके जो डेटाच अस्तित्वात नाही आहे पण तो असाच काल्पनिक डेटा तयार करणे आणि दाखवणे की हे असं काहीतरी संशोधन झालेलं आहे आणि त्याच्या संशोधनातून ही गोष्ट बाहेर आलेली आहे किंवा हे त्याचं रिझल्ट आहेत, हे असं पण करणं म्हणजे पण एक प्रकारची वाङ्मय चोरी आहे. आणि
आपण ज्यावेळी एखादं संशोधन करतो त्यावेळेला आपल्याला बरेचसे जे आधी लिहिलेले ग्रंथ किंवा लेख आहेत त्याचा आधार आपल्याला घ्यावा लागतो आणि त्या आधारे आपण संशोधन करत असतो. पण जर असे आपण काही लेख किंवा संशोधन निबंध जर आपण वापरले असतील आपल्या लिखाणामध्ये तर त्याचं एक्नॉलेजमेंट ओके त्याला म्हणतात पोचपावती. ओके आपण ज्यावेळी शेवटी एक रेफरन्स लिस्ट किंवा आपण ज्यावेळी बिब्लियोग्राफी ग्रंथ संदर्भ सूची ज्यावेळेला लिहितो त्यावेळेला जे आपण वापरले गेलेले किंवा वाचलेले संदर्भ लेख आहेत ते आपण त्याचा उल्लेख हा तिथे केलाच पाहिजे. ते जर केलं नाही तर असं समजलं जातं की तुम्ही दुसऱ्या कोणाचं तरी माहिती स्वतःची समजून लिहिलेली आहे. ओके तर त्याला म्हणतात प्लेजरिझम. आणि म्हणजे सोप्या भाषेत म्हणायला झालं तर वाण्मय चोर म्हणजे धोका देणे, सरळ सरळ धोका देणे. त्यामध्ये दोन गोष्टीचा समावेश होतो, तो म्हणजे दुसऱ्याच्या कामाची आणि कल्पनेची चोरी करणं आणि नंतर खोटं बोलणं. ओके म्हणजे चोरी पण करायची आणि मी केलीच नाही असं पण सिद्ध करायचं. ओके पण असं होत नाही, ती कशी ना कशी तरी पकडली जाते. त्यामुळे मला सर्वांना असं आवर्जून सांगायला आवडेल की ह्या प्रकारापासून प्रत्येक एका ऑनेस्ट किंवा रायटर किंवा ऑथर ह्या सर्व गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. तर सबमिशनचे सबमिशन मध्ये सुद्धा म्हणजे ज्यावेळेला एखादा लेख सबमिट केला जातो दिला जातो कुठल्याही जर्नलला पब्लिश करण्यासाठी किंवा एडिटिंगसाठी किंवा पियर रिव्ह्यूसाठी त्यामध्ये सुद्धा खूप प्रकारचं माल प्रॅक्टिस होतं किंवा त्याच्या पण खूप गैरव्यवहार बघितले गेलेले आहेत. ते म्हणजे लेखक काय करतात, एका वेळेला बऱ्याच जर्नलला ते आर्टिकल पाठवून देतात. ओके त्यांना काय वाटतं की कुठल्या तरी एका जर्नलमध्ये पब्लिश होईल आपलं. ओके मग कशाला वेळ घालवा, एकाला द्या मग तो 4-5 महिने घेणार आणि मग आपल्याला रिजेक्ट करणार ते आर्टिकल आणि ते रिजेक्ट केल्यानंतर मग आपण दुसऱ्या कुठल्या तरी जर्नलमध्ये आपल्याला सबमिट करायला पाहिजे, मग ह्यामध्ये खूप वेळ जातो. तर असं न होता शॉर्टकट एक लेखक एक शॉर्टकट घेतो, तो म्हणजे एकाच वेळेला तो एकाच दिवशी 4 जर्नलमध्ये पाठवून देतो. आणि जे अतिशय चुकीचं आहे कारण की ज्यावेळी आपण आपला आर्टिकल सबमिट करत असतो त्यावेळेला आपण त्यांच्या सगळ्या अटी मान्य केलेल्या असतात आणि त्या अटींमध्ये त्यांनी असं लिहिलेलं असतं की हे तुम्ही जे आर्टिकल सबमिट लेख सबमिट करत आहात आमच्या इकडे ते तुम्ही एक आत्ता फक्त कुठल्याही जर्नलला पाठवलेलं नाही ह्याचं ते आपल्याकडून लेखी लिहून घेतात. ओके आणि त्यावरती आपण टिक मार्क करतो. तर हे सरळ सरळ एकदम चूक आहे की आपण ऍक्च्युअली तिथे टिक करतो म्हणजे म्हणतो की मी कुठेही हे आर्टिकल जर्नलला पाठवलेलं नाही, पण आपण ते विरुद्ध गोष्ट केलेली असते की आपण केलेलं असतं. म्हणजे ते एक प्रकारे फ्रॉड आहे किंवा ते एक प्रकारचा पब्लिकेशन मिसकंडक्ट पण आहे. किंवा अजून एक सबमिशन मध्ये सबमिशन्स रिलेटेड मिसकंडक्ट जे असं आहे की त्या मिसकंडक्ट मध्ये असं केलं जातं की मी एक आर्टिकल कुठल्या तरी कॉन्फरन्स सेमिनार मध्ये लिहिलेलं आहे तेच आर्टिकल मी कुठल्या तरी जर्नल मध्ये लिहित आहे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी मी ते पब्लिश करत आहे. तर स्वतःच एखादं आर्टिकल आपण वेगवेगळ्या तीन चार वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमामध्ये आपण ते प्रसिद्ध करू शकत नाही, त्याला सुद्धा एक प्रकारचा मिसकंडक्टच म्हणलं जातं. आणि अशा प्रकारचं मिसकंडक्ट आपल्याकडून होऊ नये ह्याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. आणि सबमिशन मध्ये पण अजून एक प्रकार असतो, त्याला म्हणतात सलामी स्लायसिंग नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे काय, एक मोठा रिसर्च केला जातो आणि त्या मोठ्या रिसर्चचे जे रिझल्ट्स आहेत ते 3-4, 2 किंवा 3 आर्टिकलमध्ये विभागणी केली जाते आणि ते वेगवेगळ्या जर्नलला सबमिट केलं जातं म्हणजे तिकडे प्रसिद्ध होण्यासाठी दिलं जातं. पण ते सुद्धा योग्य नाही आणि जरी करायचं असेल तर तसं एडिटरला कळवावं लागतं की हा एक मोठा स्टडी आहे आणि ह्या मोठ्या स्टडीचा हा एक पार्ट आहे जो आम्ही तुमच्या जर्नलला सबमिट करत आहोत. असं लिहिलं तर काहीही प्रॉब्लेम नाही, पण जर असं केलं की सेम पेपर सेम मोठा रिसर्च आहे आणि त्याचे तुम्ही काहीतरी ओव्हरलॅप झालं म्हणजे कमी जास्त एकमेकांमध्ये आहे आणि आपण दुसऱ्या वेगवेगळ्या जर्नलमध्ये प्रसिद्ध करत असू तर तो एक प्रकारचा फ्रॉडच आहे असं मी म्हणू शकेन. आणि त्याच्यापासून प्रत्येक माझ्या मते प्रत्येक टीचरनी प्रत्येक ऑथरनी लेखकांनी दूर राहिलं पाहिजे. तर त्याबद्दलच हे उद्बोधन चालू आहे. ओके ऑथरशिपच्या रिलेटेड सुद्धा खूप प्रकारचे फ्रॉड होतात किंवा माल प्रॅक्टिस होतात किंवा गैरव्यवहार केले जातात. ते म्हणजे घोस्ट ऑथरशिप.
पोस्ट ऑथरशिप नावाचा जो प्रकार आहे तो अतिशय वाईट आहे. वाईट म्हणजे मी असं सांगेन की कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं की तुम्ही हा रिसर्च करा किंवा तुम्ही हा पीएचडी करा, आणि तो पूर्ण पीएचडी आणि तो पूर्ण लेख हा कुणाकडून तर करून घेतला जातो, आणि तो आपल्या म्हणजे कुणाच्या तरी दुसऱ्याच्याच नावावर तो प्रसिद्ध करण्यासाठी सबमिट केला जातो. तर ते अतिशय चुकीचं आहे. घोस्ट ऑथरशिप हा अतिशय वाईट प्रकार समजला जातो, आणि असे बऱ्याच समाजामध्ये असे भरपूर असे प्रोफेशनल रायटर्स आहेत की जे अशा प्रकारचे लिखाण कुणासाठी तरी पैशासाठी करतात आणि ते त्यांचे प्रबंध विकतात. तर हा पण प्रकार एक अतिशय चुकीचा आहे, आणि त्याच्यापासून आपण नेहमीच सतर्क राहिलं पाहिजे आणि लांब राहिलं पाहिजे. आणि जर आपल्याला ते समजलं तर आपण ते नक्कीच रिपोर्ट पण केला पाहिजे आणि त्याच्याबद्दल डिमोटिवेट केलं पाहिजे की असं करू नये म्हणून. अजून एक मोठा दुसरा प्रकार जो बऱ्याचपैकी समजला जातो तो म्हणजे गिफ्ट किंवा गेस्ट ऑथरशिप. ओके, हा पण एक अतिशय चुकीचा सिद्धांत किंवा मी म्हणेन एक चालच सुरू झालेली आहे काही वर्षांपूर्वीपासून. पूर्वी सुद्धा ती असायची. तर मी एक आर्टिकल लिहिलेला आहे, मी एक लेख लिहिलेला आहे, आणि मी माझी एक मैत्रीण आहे, माझा एक ग्रुप आहे, आणि मी माझं नाव पहिलं लिहिणार आणि माझ्या दोन मैत्रिणींचं नाव दुसरं आणि तिसरं असं नाव लिहिणार. मग त्या मैत्रिणी ज्या वेळेला एखादा आर्टिकल लिहितील त्यावेळेला त्या त्यांचं पहिलं नाव लिहिणार, मग नंतर माझं दुसरं आणि अजून कुणाचतरी तिसरं. म्हणजे हे ह्याला म्हणतात गिफ्ट ऑथरशिप किंवा गेस्ट ऑथरशिप. म्हणजे माझं पण भलं होऊ दे आणि माझ्या मैत्रिणीचं पण भलं होऊ दे. ओके, तर असं सुद्धा करणं अतिशय गैर आहे. कारण की आणि ह्याच हे जे जर्नल्स जे आहेत, जर्नल्सला हे माहिती झालेलं आहे की अशा प्रकारचं माल प्रॅक्टिस ऑथरशिप मध्ये पण केलं जातं, त्यामुळे आता भरपूर मासिकं ही खूप सतर्क झालेली आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरती. तर खूप अगदी सजग झालेली आहेत ही आंतरराष्ट्रीय मासिके, आणि ते तुमच्याकडून लिहूनच घेतात की पहिला ऑथरचं काय काम आहे, दुसऱ्या ऑथरनी काय केलेलं आहे, तिसऱ्या ऑथरनी काय केलेलं आहे, ह्याची जबाबदारी हे तुम्ही आधी आम्हाला स्पष्ट करा. ओके, असं पत्रच ते देतात की जर समजा एकापेक्षा जास्त ऑथर्स असतील, लेखक असतील, तर त्यांची काय काय जबाबदारी होती हे लेख लिहिताना, तर ते तुम्ही स्पष्ट करावे. ओके, तर कारण की अशा प्रकारचे मिसकंडक्ट वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय जे एडिटर्स आहेत, ओके, ते एडिटर्स खूप सजग झालेले आहेत, आणि ते जे ते एडिटर्स सगळे कोप कमिटी ऑन पब्लिकेशन इथिक्स चे मेंबर असल्यामुळे आणि त्यांच्या बरोबर मेंबर असल्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी ह्या लक्षात ठेवून जाणीवपूर्वक प्रामाणिक राहून ह्या पब्लिकेशन प्रोसेसला प्रामाणिक राहून ते करावं लागतं त्यांना, आणि ते करतात अतिशय उत्तमरित्या करतात. तर अशा प्रकारच्या ऑथरशिप गेस्ट आणि गिफ्टेड ऑथरशिप पासून लांब राहिलं पाहिजे. नंतर एक प्रकार येतो त्याला म्हणतात डेटा मॅनिप्युलेशन. डेटा मॅनिप्युलेशन म्हणजे काय, तर डेटा फॅब्रिकेशन केलं जातं. ओके, फॅब्रिकेशन म्हणजे काय, तर डेटा पर्सेंटेज बदलले जातात. ओके, मी म्हणजे एक उदाहरण देते. आता जर समजा माझ्या संशोधनामध्ये 50% असं आलेलं आहे आणि मला वाटतं की हे चुकीचं आहे, 50% यायला नको पाहिजे होतं, तर मी त्याला 70 करून टाकते किंवा काहीतरी असं करते. ओके, असं जर केलं तर त्याला म्हणतात फॅब्रिकेशन. आणि असा डेटा फॅब्रिकेशन आपण करू शकत नाही. आपण शब्दांची फेरफार करू शकत नाही, आपण नंबरची पण फेरफार करू शकत नाही. जे डेटा आपल्याला जसा रिझल्टमध्ये मिळाला आहे तसाच आपल्याला देणं गरजेचं असतं, नाही तर त्याला मॅन्युप्युलेशन, डेटा मॅन्युप्युलेशन, फॅब्रिकेशनचं नाव दिलं जातं. आणि तुम्ही लक्षात घ्या, जे एडिटर्स असतात आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय मासिकाचे जे एडिटर्स असतात ते अतिशय चालाक असतात. त्यांनी हजारो पेपर्स बघितलेले असतात, सबमिट केलेले मॅन्युस्क्रिप्ट सबमिट केलेले बघितलेले असतात. त्यांना बरोबर समजतं डेटा कसा आहे, चुकीचा लिहिलेला आहे, कशा पद्धतीने तो प्रेझेंट केला गेलेला आहे. कारण की ते कधी कधी तुम्हाला डेटा सुद्धा मागतात की ह्याचा डेटा आम्हाला हवा आहे, आम्हाला क्रॉस चेक करायचा आहे, तर ते सुद्धा ते बघितलं जातं किंवा त्यांच्या लक्षात येतं की हा काहीतरी टेबलमध्ये काहीतरी गोंधळ आहे. ओके, तर ते फॅब्रिकेशनचा प्रकार. आणि फाल्सिफिकेशन आणि इमेज मॅन्युप्युलेशनचा पण एक प्रकार आहे. तो म्हणजे काय, तर सायन्समध्ये बरेचसे एक्सपेरिमेंटमध्ये जे कलर्ड फोटोग्राफ्स आपल्याला द्यावे लागतात आपल्या लेखामध्ये किंवा संशोधनामध्ये आपल्याला लागतात, तर त्यावेळेला बऱ्याच गोष्टी कलर्सवरती पण अवलंबून असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पर्पल कलर आला तर हा पर्टिक्युलर प्रोटीन किंवा जे काही अमायनो ऍसिड किंवा जे
काय आहे ते आहे, अस्तित्वात आहे हे सिद्ध होतं. ओके, पण जर समजा तो कलर तसा आलाच नाही आणि जर फोटोशॉप वापरून जर तो कलर आणला आणि असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की हा हे जे आम्ही एक्सपेरिमेंट केलं त्याच्यामध्ये हे रिझल्ट आलेला आहे की हे अमायनो ऍसिड ह्यामध्ये अवेलेबल आहे, ओके, आणि ते पूर्णपणे चुकीचं आहे की तो कलरच आला नाही म्हणजे ह्याचा अर्थ ते सिद्धच होत नाहीये की ते अमायनो ऍसिड नाही. आणि लेखक आणि जे सहलेखक आहेत ते त्यांना ते काही करून तो डेटा तसा आणायचा असतो. ओके, तर त्या प्रकारचं फाल्सिफिकेशन अँड इमेज मॅनिप्युलेशन हे केलं जातं, हे सायन्समध्ये होतं. आणि सायन्सचे जे एडिटर्स असतात ते अतिशय चाणाक्ष असतात, त्यांची नजर त्यांची दृष्टी इतकी जिज्ञासू आणि सखोल असते की ते एका मिनिटामध्ये त्यांना समजतं की हे फोटोशॉपमध्ये एडिटिंग केलेलं इमेज आहे किंवा हे चुकीचं काहीतरी आहे, ह्यामध्ये इथे दाखवत नाही आहे, मग इथे कसं आलं वगैरे वगैरे. ते खूप चौकस बुद्धीने पद्धतीने लेख बघत असतात, त्यामुळे त्यांचा इतका अनुभव असतो, त्या अनुभवाच्या जोरावर ते इतक्या चौकस पद्धतीने लेखाचं परीक्षण असं करतात की त्यांना लगेच पटकन समजतं की त्यात चूक काय झालेली आहे. ओके, तर डेटा मॅनिप्युलेशन काही प्रमाणामध्ये चालतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्लॅक अँड व्हाईटचं कलर इमेज, ब्लॅक अँड व्हाईटचं जरा जर समजा ब्लर इमेज असेल तर तो जरासा चांगला इमेज चांगलं बनवलं, म्हणजे त्याचे ज्या कडा वगैरे आहे त्या शार्प करण्यासाठी जर फोटोशॉप वगैरे वापरला तर चालेल. पण अशा प्रकारचं चुकीचा डेटा देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि यापासून सर्वांनी सावधान राहिलं पाहिजे. कारण मी कितीतरी एडिटर्स जे सायन्स मॅगझिनचे एडिटर्स आहेत त्यांची मुलाखती ऐकलेल्या आहेत, त्या मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारचं माल प्रॅक्टिस किंवा गैरव्यवहार हे लेखक किंवा त्यांच्या लेखकाची पूर्ण टीम करते आणि ते कसं त्याचा पर्दाफाश करतात हे सुद्धा त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलेलं आहे. तर अजून एक प्रकारचं मॅनिप्युलेशन आहे, त्याला म्हणतात सायटेशन मॅनिप्युलेशन. सायटेशन मॅनिप्युलेशन मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे सेल्फ सायटेशन. फॉर एक्झाम्पल मी समजा एका विषयावरती लेख लिहित असतील आणि माझे लेख ऑलरेडी प्रसिद्ध झाले असतील तर मी काही करून, म्हणजे जरी संबंध नसला, मी आता जे प्रत्यक्ष आर्टिकल लिहित आहे त्याच्यामध्ये माझ्या पूर्वीच्या लेखांची काही संबंध जरी नसला तरी सुद्धा मी जाणून बुजून ते संदर्भ लिहित आहे माझ्या सध्याच्या आर्टिकलमध्ये, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. सेल्फ सायटेशन UGCने सुद्धा नोटिफिकेशन काढलेले आहे की सेल्फ सायटेशन करणं पूर्णपणे चुकीचं आहे. ओके, तर जर गरज असेल तरच तुम्ही साईट करा स्वतःचा आर्टिकल, जर गरज नसेल तर बिलकुल करू नका. कारण की त्याच्यामुळे आपला जो एच इंडेक्स किंवा जे काही सायटेशन नंबर आहे तो वाढत जातो आणि जे अतिशय चुकीची पद्धत आहे तर ती सुद्धा नाही केली पाहिजे. आणि अजून एक मॅनिप्युलेशनचा प्रकार आहे तो म्हणजे कोअर्सिव्ह सायटेशन. कोअर्सिव्ह सायटेशन म्हणजे काय, तर त्यामध्ये समजा मी एक आर्टिकल लिहिलं आणि ते एका जर्नलला सबमिट केलं तर समजा त्या जर्नलमध्ये मी लिहिलेल्या आर्टिकल सारखं एखादं आर्टिकल पूर्वी कधी पब्लिश झालं असेल आणि जर मी ते साईट करत नाहीये, माझ्या संदर्भ सूचीमध्ये त्यांच्या जर्नलमधलं कुठलं आर्टिकल नाहीये, तर ते मला एडिटर दाखवून देतात की असं पूर्वी एक आर्टिकल लिहिलं गेलेलं आहे तर ते तुम्ही तुमच्या आर्टिकलमध्ये इन्क्लूड करा, म्हणजे सायटेशन्समध्ये संदर्भ सूचीमध्ये घालून टाका. तर ते म्हणजे मला ते पुश करतायत किंवा मला ते प्रेशराईज करतायत की ओके तुम्हाला हे आर्टिकल लिहावं लागेल, कारण तुम्ही सबमिट केलेलं आहे आमच्या जर्नलला, आता तुमची पीयर रिव्ह्यू प्रोसिजर आहे. मग आपण तो एक प्रेशराईज होतो आणि आपण विचार करतो की ओके सेम सिमिलर आहे तर आपण लिहून टाकावं वगैरे वगैरे. ओके, तर ते सुद्धा एक प्रकारचं माल प्रॅक्टिस आहे, गैरव्यवहार आहे, मिसकंडक्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. किंवा सायटेशन पुशिंग पण म्हणतात, किंवा त्याच्यात काय असतं की इररिलेव्हंट रेफरन्सेस दिले जातात. ओके, म्हणजे गरज नाही असं दाखवायचं की ओ मी खूप साऱ्या आर्टिकलचा अभ्यास करून मग मी हे आर्टिकल लिहिलं हे दाखवायचं असेल तर कुठलेही आर्टिकल, म्हणजे एवढे त्याच्याशी काही संबंध पण नाही तरी सुद्धा असे आर्टिकल त्याच्यात इन्क्लूड केले जातात. अशा प्रकारे ती संदर्भ सूची बनवली जाते, तर ते सुद्धा अतिशय चुकीचं आहे. तर प्लॅजरिझम मध्ये पण चार वेगवेगळे प्रकार आहेत. आता हे जे इतर प्रकार आहेत त्यामधला मी फक्त आत्ता जे ज्याच्यावर जास्त भर देणार आहे ते म्हणजे प्लेजरिझम. आणि प्लेजरिझम मध्ये चार प्रकार आहेत, सेल्फ प्लॅजरिझम, टेक्स्ट रिसायकलिंग, वर्ड टू वर्ड, नंतर इंटेलेक्च्युअल थेफ्ट आणि पॅराफ्रेझिंग. ओके, असे हे प्रकार आहेत. तर आपण
एका पाठोपाठ एक बघूया. सेल्फ प्लॅजरिझम म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मी एक आर्टिकल समजा कुणीतरी जर्नल कॉन्फरन्समध्ये पेपर लिहिलेला आहे आणि तोच कॉन्फरन्स पेपर आहेच्या जशाचा तसा जर जर्नलमध्ये तो लेखक लिहित असेल सबमिट करत असेल तर त्याला सेल्फ प्लॅजरिझम म्हणलं जातं. ओके एक देन त्यामध्ये प्लेजरिझम मध्ये दोन प्रकार आहेत, वर्ड टू वर्ड आणि पॅराफ्रेझिंग. तर वर्ड टू वर्ड म्हणजे काय, तर जसंच्या तसं लेखक काय करतो, जसंच्या तसं कुठलं आर्टिकल आधीच प्रसिद्ध झालेलं आहे त्याचं आहेच्या तसं वर्ड टू वर्ड म्हणजे सेंटेन्सेस पॅरेग्राफ कॉपी केले जातात आणि ते तसेच्या तसे लिहिले जातात आणि त्याची एक्नॉलेजमेंट म्हणजे त्याच्या बिब्लियोग्राफीमध्ये इंटेक्स सायटेशन आणि बिब्लियोग्राफी दोन्ही सुद्धा केलं जात नाही. म्हणजे दोन्ही पण नाही, लिहायचं तर लिहायचं म्हणजे पूर्णच्या पूर्ण लिहिलं गेलेलं तर आहेच आहे आणि त्याचा उल्लेख पण कुठे नाही केलेला, तर त्याला म्हणतात वर्ड फॉर वर्ड प्लेजरिझम. आणि दोन दुसऱ्या प्रकारचा प्लेजरिझम आहे त्याला काय म्हणतात, पॅराफ्रेझिंग. पॅराफ्रेझिंग म्हणजे काय, तर समजा एखाद्या वाक्यामध्ये एक समजा तुम्हाला एक वाक्य कुठल्या तरी ऑथरने लिहिलेलं जे वाक्य असेल ते तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या आर्टिकलमध्ये लिहायचं असेल तर काय करतात ते, तर शब्दांची फेरफार करणे किंवा समानार्थी शब्द शोधायचे त्या लेखकाने काय लिहिलंय की देण्याची वृत्ती नाही असं जर शब्द लिहिलं असेल म्हणजे भारतामध्ये फक्त रिलिजियस ऍक्टिव्हिटीज मध्ये डोनेशन म्हणजे पैशाचं दान केलं जातं पण अकॅडमिक ऍक्टिव्हिटीसाठी लोकांना पैसे द्यायचे नसतात. ओके अशी मानसिकता आहे असं जर समजा त्या लेखकाने हे सिद्ध केलं असेल. ओके तर ते सिद्ध केलं असेल तर तुम्हाला तेच लिहायचं आहे. ओके जे त्या लेखकांनी संशोधनामधून सिद्ध केलेलं आहे पण तुम्ही जे आर्टिकल लिहित आहात त्याच्यामध्ये तुम्हाला तेच लिहायचं आहे पण तुम्ही ते आहेचे तसं आहेच्या जसं आहे तसंच जर लिहिलं तर त्याला म्हणायचं वर्ड फॉर वर्ड आणि जर तसं वर्ड फॉर वर्ड नाही लिहायचं असेल तर त्यातले एक एक शब्द आहे त्याचे समानार्थी शब्द लिहायचे किंवा पुढे मागे ते वाक्य बनवायचं आणि ते लिहायचं आणि त्याच्यामध्ये त्याचा एक्नॉलेजमेंट पण व्यवस्थित लिहिणार नाही तर त्याला म्हणायचं पॅराफ्रेझिंग. ओके तर टेकिंग समवन एल्स रायटिंग अँड चेंजिंग वर्ड्स अँड रायटिंग ऍज इफ इट्स ओन आयडिया म्हणजे जसं काही मीच ते सिद्ध केलेलं आहे माझ्या संशोधनामध्ये असं कुणाला तरी भासवलं जातं. तर असे दोन सगळ्यात महत्वाचे प्रकार आहेत हे प्लेजरिझम, वर्ड फॉर वर्ड आणि पॅराफ्रेझिंग. आणि सेल्फ प्लेजरिझम मध्ये तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की प्रिव्हियस वर्क म्हणजे आधी जे पब्लिश झालेलं असेल स्वतःचं ते दुसऱ्या कुठल्या तरी माध्यमामध्ये प्रसिद्धीसाठी दिलं जातं आणि दिल्यानंतर त्याचा काही उल्लेख पण नाही म्हणजे देऊ शकतो आपण थोडस चेंज त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे चेंज करू शकता, लिखाणाची पद्धत तुम्ही चेंज करू शकताय, लिहिण्याची पद्धत वेगळी करू शकता, अजून स्वतः रंजनात्मक करू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं सायटेशन पण देऊ शकता की हा हे ह्या पूर्वी ह्याच्यावरती बेस्ड ह्याच्यावरती ते आता लिहिलं गेलेलं आहे तर तसं करू शकतो पण तसं केलं जात नाही त्यामुळे त्याचा खूप चुकीचा अर्थ तयार होतो आणि ते सेल्फ प्लॅजरिझम किंवा टेक्स्ट रिसायकलिंग मध्ये येतं. किंवा अजून चौथा प्रकार म्हणला जातो तो म्हणजे इंटेलेक्च्युअल थेफ्ट किंवा कम्प्लीट प्लॅजरिझम म्हणजे कम्प्लीट स्टडी ऑफ अनादर्स अँड कॉपी पेस्टेड ऍज इफ ओन. ओके इंटेलेक्च्युअल थेफ्ट त्याला म्हणतात म्हणजे कुणाचं तरी काम कुणीतरी केलेलं आहे ऑलरेडी तसेच असं स्वतःच्या नावावर ते खपवलं जातं आणि ते पब्लिश केलं जातं. ओके तर ते सुद्धा एक प्लॅजरिझमचा प्रकार आहे आणि हे सगळे प्रकार हे हळूहळू वाढताना दिसत आहेत म्हणूनच UGC ने खूप त्याचा बारकाईने अभ्यास करून त्याच्याबद्दलचे भरपूर सर्क्युलर्स आणि नोटिफिकेशन काढलेले आहेत. आता मी तुमच्यासमोर हे सादर करत आहे वर्ड फॉर वर्ड प्लॅजरिझम म्हणजे काय असतं आणि पॅराफ्रेझिंग प्लॅजरिझम काय आहे ह्याची उदाहरणं आहेत. फॉर एक्झाम्पल आता ह्या वरच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत आहे की अँडरसन यांनी हे एक वाक्य लिहिलेलं आहे जे इन्वर्टेड कोट्स मध्ये आहे. ओके आणि तेच वाक्य कुणीतरी दुसरं लिहित आहे. ओके जे प्लॅजरिझम एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे सेम वाक्य कुणीतरी स्वतःच म्हणून लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी तेच लिहिलेलं आहे की प्लेड अ सेंट्रल रोल इन प्रमोटिंग अ कॉन्झर्वेटिव्ह फॉर्म ऑफ मस्क्युलॅनिटी. ओके जे त्या
लेखकाने सिद्ध केलेलं आहे तेच त्यांनी लिहिलं गेलेलं आहे. ओके, तर करेक्ट एक्झाम्पल पण दिलेलं आहे की तुम्हाला लिहायचं असेल कुणी तर केलेलं काम लिहिलं, तुम्हाला ते पटलं असेल की जे तुमच्या तुम्ही जे लिहित असाल त्याच्याशी त्याच्याशी तुम्ही तुलना करताय किंवा ते योग्य असं वाटत असेल तर तुम्ही ते लिहू शकताय. पण तुम्हाला त्याचं ऑथरचं नाव लिहिलं पाहिजे आणि पेज नंबर पण लिहिलं पाहिजे. तिथं करेक्ट एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे बघा की अँडरसन या ऑथरचं नाव दिलंय, इयर दिलंय, त्यांनी काय बोललेलं आहे, आर्ग्युमेंट केलेली आहे ते लिहिलेलं आहे आणि त्यानंतर पेज नंबर सुद्धा लिहिलं गेलेलं आहे. ओके, तर हे असं करेक्ट फॉर्म मध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. जे प्लॅजरिझम एक्झाम्पल दिलं जे असंच्या तसं त्यांनी दिलेलं आहे तसं घेतलेलं आहे, म्हणजे त्यांनी जे लिहिलेलं आहे तेच मांडलेलं आहे आणि पण एक्नॉलेज केलेलं नाही. तर तुम्हाला जर खरंच एक्नॉलेज करत असेल तुमच्या आर्टिकलमध्ये व्यवस्थित पद्धतीने लिहायचं असेल तर तुम्ही ही पद्धत उपयोग करू शकता आणि असं लिहू शकता. आणि खाली एक पॅराफ्रेझिंगचं उदाहरण आहे, त्याच्यामध्ये ओरिजिनल टेक्स्ट दिलाय, प्लॅजरिझमचं एक्झाम्पल दिलेलं आहे आणि करेक्ट एक्झाम्पल पण त्यांनी दिलेलं आहे की ती वेबसाईट AAUW.org ह्याचा एक्नॉलेजमेंट केलं गेलेलं आहे. तर ते बघा, ते करेक्ट एक्झाम्पल आहे. तर आता तुम्ही विचार करा की जर अशा प्रकारचं माल प्रॅक्टिस किंवा गैरव्यवहार असे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरती मासिकांमध्ये नावाजलेल्या मासिकांमध्ये जर होत असेल तर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो. एक तर तुमचं रेप्युटेशन पूर्णपणे धुळीला मिळू शकते, बरोबर. तुमची नोकरीही जाऊ शकते आणि तुम्हाला प्रमोशन्स मिळू शकत नाही. तुमचं रेप्युटेशन पूर्णपणे जर्नल्सच्या बाबतीत खराब होऊ शकतं, म्हणजे तुम्ही तुमचं नाव ब्लॅकलिस्टेड होऊ शकतं त्या जर्नलमध्ये जर जर्नलला समजलं की हे अशा प्रकारचं मॅलप्रॅक्टिस हा ऑथर करतो. करिअर आपलं धुळीस मिळू शकतं आणि जर आपल्याबरोबर पुन्हा दुसऱ्या को ऑथर तिसऱ्या को ऑथरचं नाव असेल तर त्यांचं सुद्धा नाव धुळीस मिळू शकतं. पूर्णपणे एका पब्लिशर किंवा जर्नल एडिटरचा पूर्ण वेळ हा वाया जातो एखाद्या आर्टिकलच्या पाठीमागे जो त्यांनी वेळ घालवलेला असतो पीयर रिव्ह्यू करण्यामध्ये किंवा पब्लिश करण्यामध्ये, त्याचा पूर्ण वेस्टेज ऑफ टाइम म्हणू शकता, त्याला करप्शन म्हणू शकतो आपण, किंवा आपल्या इन्स्टिट्यूशनचं रेप्युटेशन पण डॅमेज होऊ शकतं. रिसर्च पार्ट कम्युनिटी वरती पण मोठा परिणाम होतो, कारण की जर चुकीचाच रिसर्च पब्लिश झाला असेल, कारण की जो रिसर्च पब्लिश होतो जो मान्यता प्राप्त होतो जो राष्ट्रीय स्तरावरती त्याची दखल घेतली जाते आणि तो इम्प्लिमेंट केला जातो, तर जे जनरल पब्लिक आहे त्याच्यावरती तो खूप मोठा आघात किंवा परिणाम होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सायन्समध्ये जर त्यांनी असं दाखवलं की हे चांगलं आहे, हे लोकांच्या चांगल्यासाठी आहे आणि जर समजा ते केलं गेलं आणि लोकांनी ते प्रोडक्ट वापरलं वगैरे तर त्यांच्या जीवनाशी धोका किंवा जीवनाशी खेळ खेळल्यासारखा आहे तो. किंवा म्हणजे आपण इन जनरल सगळ्यांचं नुकसान करत आहोत असं ह्याचा अर्थ होतो. रिसर्च कम्युनिटी म्हणजे काय होतं की ज्यांच्याकडून डेटा गोळा केला जातो त्यावेळेला त्यांचे फोटोग्राफ्स वगैरे घेतले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठला तरी आजार झालाय मग चेहऱ्याचा हाताचा फोटो घेतला जातो आणि तो फोटो सुद्धा एक्नॉलेज करायचा असतो आपल्याला आपल्या जर्नल आर्टिकलमध्ये, जे खूप खूप गरजेचं आहे. ओके, आणि ते जर नाही केलं तर आपण ब्रीच ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी असं म्हणतात त्याला, तो प्रकार होतो. आणि जे कदाचित जो डेटा देणार आहे त्याला पण माहिती नाही की माझा फोटो कुठल्या तरी जर्नल मॅगझिन मध्ये पब्लिश केलेला आहे माझ्या कन्सेंट शिवाय. तर रिसर्च कम्युनिटी जी आहे जी ती सुद्धा धोक्यामध्ये येऊ शकते. आणि हे जे मिसकंडक्ट होतं या मिसकंडक्टमध्ये ऑथर्स पण सहभागी असतात. ऑथर्स हा मोठा रोल आहे, जास्त करून मिसकंडक्ट ऑथर्सकडून केलं जातं. एडिटर्स पण करतात, एडिटर्स काय करतात तर बायस, म्हणजे बायस म्हणजे समजा एडिटरला माहिती असतं की कोणाच्या नावाचं आर्टिकल सबमिट झालेलं आहे आणि जर ती व्यक्ती त्या व्यक्तीला माहिती असेल तर त्याचं रिजेक्ट करणं किंवा नाही करणं किंवा जर अगदी ओळखीचा मित्र असेल तर त्याचं एक्सेप्ट करणं असं सुद्धा प्रकार होऊ शकतात. तर एडिटर्स सुद्धा मिसकंडक्टमध्ये पाठीमागे नाही आहेत. रिव्ह्युअर्स पण कदाचित समजा तो ब्लाइंड रिव्ह्यू नसेल आणि जर त्या रिव्ह्युअरला माहिती असेल कोणाचा पेपर आहे तर समजा बायसेस असतील काहीतरी प्रॉब्लेम्स असतील तर ते रिजेक्ट करू शकतात. तर पब्लिशर्स सुद्धा कधी कधी मिसकंडक्ट करतात किंवा फंड जे स्पॉन्सर करतात एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूशनला तर त्या पद्धतीने सुद्धा मिसकंडक्ट होण्यासाठी खूप मिसकंडक्ट होण्याचे खूप चान्सेस असतात.
तर जर्नल्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनकरेज करतात लेखकांना, ओके, की मिसकंडक्ट करू नये. तर ते मिसकंडक्ट करू नये ह्यासाठी ते काय करतात, ते त्यांच्या जर्नलवरती माहिती टाकतात की तुम्ही हे करू नये, अशी कॉपी पेस्ट करू नये, किंवा एका वेळेला आर्टिकल तुम्ही दुसऱ्या जर्नलमध्ये पाठवू शकत नाही, ते ब्रीच ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी किंवा ते रूलच्या अगेन्स्ट आहे. आणि मग ते अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. किंवा जर समजा त्यांना नंतर समजलं की सेम आर्टिकल कुठल्या तर दुसऱ्या जर्नलमध्ये पब्लिश झालेलं आहे, तर ते त्या ऑथरला ते ब्लॅकलिस्ट करतात. आणि अशा लिस्ट अशी ती लिस्ट पण बनवतात, ब्लॅकलिस्ट ऑथरची पण लिस्ट बनवतात. आणि चांगलं स्क्रीनिंग करतात. स्क्रीनिंग म्हणजे जर्नल्स काय करतात, पहिला आधी अँटी प्लॅजरिझम सॉफ्टवेअर मधून जर्नल जे ऑथरनी सबमिट केलेलं असतं आर्टिकल, ते अँटी प्लॅजरिझम सॉफ्टवेअर मध्ये ते रन करतात. ऑथेंटिकेट नावाचं जे सॉफ्टवेअर, ते बरेचसे मेजर पब्लिशर जे जगामध्ये आहेत ते वापरतात. आणि त्या ऑथेंटिकेट ह्या अँटी प्लॅजरिझम सॉफ्टवेअर मध्ये जगातले भरपूर सगळे डेटाबेसेस इन्क्लूड केल्यामुळे ते पटकन त्यांचं जे कॉपी पेस्ट केलेलं आहे ते पटकन पकडलं जातं. तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं, जेणेकरून त्यांना लगेच लक्षात येतं की हे प्लॅजरीज आहे किंवा ह्याच्यामध्ये खूप समानता आहे, तर ते इमिजिएटली रिजेक्ट करतात. ऑथरशी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की अशा प्रकारचे गैरव्यवहार होऊ नये म्हणून. एकतर सेल्फ सॅटिशन करू नये, एका वेळेला एकापेक्षा जास्त जर्नलमध्ये पेपर सबमिट करू नये, आणि रिटर्न परमिशन घ्यावी. जर एखादं समजा काही फोटोग्राफ वगैरे जर तुम्हाला पब्लिश करायचं असेल तुमच्या जर्नलमध्ये, तुम्ही तो परमिशन घ्यावी आणि त्याचं एक्नॉलेजमेंट पण द्यावं. ऑथरशिपच्या बाबतीत क्लॅरिटी द्यावी, पहिला ऑथर कोण आहे, सेकंड आहे का, थर्ड कोणता आहे. कारण की आता जर्नल सगळे पहिल्यांदाच विचारतात की दुसऱ्या ऑथरचं रोल काय आहे या आर्टिकल लिहिण्यामागे, तिसऱ्या ऑथरचं काय, चौथ्या आहे काय, ओके. ते पूर्ण क्लॅरिटी असली पाहिजे, तरच जर्नल्स एक्सेप्ट करतात. आणि आपल्याला पूर्णपणे आपलं जे लेख लिहिलेला आहे तो 10 वेळा वाचून घ्यावा लागतो. आणि ज्याच्यामध्ये आपण एक्नॉलेजमेंट केलं की नाही, इंटेक्स सायटेशन बरोबर आहे की नाही, आपली बिब्लिओग्राफी बरोबर आहे की नाही, हे सगळं बरोबर बघावं लागतं. हे ऑथर्सची जबाबदारी आहे, लेखकाची. आता तुमच्या समोर हे सेन गुप्ता आणि हनाऊर यांनी एक पब्लिकेशन इथिक्स चेकलिस्ट बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. अप्रुव्हल, कन्सेंट, डेटा अक्युरसी, प्लेजरिझम, सबमिशन फ्रॉड, इथिक्स ऑफ ऑथरशिप, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, हे खूप छान असं चार्ट बनवलेला आहे. तर तुम्ही प्रत्येक वेळा तुमचा स्वतःचा लेख बघू शकता की बरोबर आहे की नाही. आता इथे ऑथरशिप कॉन्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला दिसेल बघा, बोथ ऑथर्स कॉन्ट्रीब्युटेड इक्वली अँड फुल्ली इन ऑल आस्पेक्ट ऑफ दिस मॅन्युस्क्रिप्ट. म्हणजे दोघा ऑथरनी पूर्ण आर्टिकल लिहिलेला आहे, डेटा कलेक्शन पासून रायटिंग आणि एडिटिंग पर्यंत, ओके. आता ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की ऑथरनी कसं क्रेडिट दिलेलं आहे, ओके. वेगवेगळ्या ऑथरनी काय काय काम केले हे आर्टिकल लिहिताना हे सुद्धा पब्लिश केलेलं आहे. कारण की एल्झियर सायन्सचे जे जर्नल आहेत ते पहिला लिहून घेतात की कुणी काय केलेलं आहे आर्टिकल लिहिण्यामध्ये. बरेचसे जे गाईडलाईन्स, बरेचशा जर्नलच्या वेबसाईटवरती त्यांचे गाईडलाईन्स असतात, इथिकल गाईडलाईन्स, हे तुम्ही नीट वाचावे. इथे डाव्या साईडला एका जर्नलच्या वेबसाईटवरती दिलेले आहेत गाईडलाईन्स. सेकंड हे PSA.gov, जी आपली एक गव्हर्नमेंट मिनिस्ट्री बॉडी आहे, त्यांनी नॅशनल पॉलिसी ऑन अकॅडमिक्स इथिक्स लिहिलेली आहे, खूप छान पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे, ती तुम्ही वाचू शकता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळे इथिकल स्टँडर्ड्स लिहिलेले आहेत, तर त्याचा पण तुम्ही अभ्यास करू शकता. हे बघा, एका इकॉनॉमिक अफेअर्स नावाच्या जर्नलनी कसं लिहिलेलं आहे की वन्स वी फाइंड पेपर्स असोसिएटेड विथ एनी ऑफ द अवर पब्लिकेशन मिसकंडक्ट, वी विल रिजेक्ट, नॉट एक्सेप्ट मॅन्युस्क्रिप्ट, वगैरे वगैरे. फाईन किती आहे, $1200 फाईन. तर असं सुद्धा जर्नल्स अवेअरनेस करतात. आणि जर जर्नलला कळलं की सेम आर्टिकल दुसऱ्या कुठल्या तर जर्नलमध्ये पब्लिश झालेला, तर ते रिट्रॅक्ट करतात. रिट्रॅक्ट म्हणजे काढून टाकतात आणि एक नोटीस लिहितात. ते ही बघा नोटीस आहे, या नोटीसमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, रिट्रॅक्शन नोटीसमध्ये, प्रिव्हियसली प्लेस्ड इन दिस आर्टिकल, ओके. का लिहिलेलं आहे, लार्ज प्रपोर्शन ऑफ वर्बॅटिम मटेरियल, ओके. म्हणजे अनअट्रिब्युटेड टेक्स्ट असल्यामुळे त्यांनी काढून टाकलंय. हे असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्ही बघू शकता. टेलर अँड फ्रान्सिसचं एक एक्झाम्पल आहे की
सिमिलर आर्टिकल वॉज सबमिटेड टू पब्लिश्ड इन करंट सायन्स सायमल्टेनियसली. ओके, म्हणजे सेम आर्टिकल टेलर अँड फ्रान्सिस मध्ये पण पब्लिश झालं आणि सेम आर्टिकल करंट सायन्स मध्ये, तर त्यांनी टेलर अँड फ्रान्सिसनी काढून टाकलं. हे तुम्ही बघू शकता, वेगवेगळे जे जर्नल पब्लिशर्स आणि जर्नलची जी नावं आहेत ते रिट्रॅक्शन्स, म्हणजे त्यांचे आर्टिकल्स पब्लिश झालेले काढून टाकतात त्यांच्या वेबसाईटवरून, कारण ते जे मिसकंडक्ट नंतर त्यांना कळतं त्याच्याबद्दल माहिती झाल्यानंतर ते काढून टाकतात. तर सगळ्यात जास्त कुठे झालेलं आहे, एल्झियर सायन्समध्ये सगळ्यात जास्त पेपर्स ते काढून टाकतात, कारण की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लेखक एका वेळेला बऱ्याच जर्नलमध्ये पब्लिश करतात आणि एल्झियरला पहिल्यांदा, मग स्प्रिंगर मध्ये टाकतात, मग टेलर अँड फ्रान्सिस मध्ये टाकतात, मग कुठेतरी पब्लिश झालं तर दुसऱ्यांना ते कळवतच नाहीत, कारण ते चुकीचंच केलेलं असतं. ओके, त्यामुळे अशा प्रकारे रिट्रॅक्शन होतं. चायनाचा नंबर वन आहे रिट्रॅक्शन मध्ये, म्हणजे टोटल नंबर ऑफ पेपर रिट्रॅक्ट कुणाचे होतात, तर चायना, सेकंड यूएसए, थर्ड नंबर इंडिया. हे युजीसीचे नोटिफिकेशन आहे, त्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे त्यांनी सरळ सरळ की युजीसी केअर लिस्ट जी तयार केलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे जर्नल पब्लिश आर्टिकल्स पब्लिश केले पाहिजेत. हे मे 2019 नोटिफिकेशन आहे. अकॅडमिक इंटेग्रिटी इन केस ऑफ जर्नल पब्लिकेशन, त्याच्यामध्ये अकॅडमिक इंटेग्रिटीवरती पण एक नोटिफिकेशन आहे. त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी लिहिले अवॉइड पब्लिकेशन इन अ प्रिडिटरी अँड डुबियस जर्नल वगैरे. अजून एक सेल्फ प्लॅजरिझम वरती पण युजीसीचं नोटिफिकेशन आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये ते बघा लिहिलेलं त्यांनी टेक्स रिसायकलिंग सेल्फ प्लॅजरिझम, हे नोटिफिकेशन आहे. ओके, प्रमोशन ऑफ अकॅडमिक इंटिग्रिटी अँड प्रिव्हेन्शन ऑफ प्लॅजरिझम 2018. आणि त्यांनी काय लिहिलंय, प्लॅजरिझम फ्री डॉक्युमेंट्स, डिझर्टेशनच्या सॉफ्ट कॉपीज इन्फ्लिपनेटमध्ये दिले पाहिजेत वगैरे वगैरे, असे नियम त्यांनी दिलेले आहेत. रेग्युलेशन फॉर प्लेजरिझम, ते तुम्ही युजीसीच्या नोटिफिकेशनमध्ये जाऊन वाचू शकता. आणि युजीसीनी प्लेजरिझम जर समजा पकडलं गेलं, वाङ्मय चौर्य जर झालेलं सिद्ध झालं, तर एक प्रकारचं पनिशमेंट पण दिलेली आहे. तर पनिशमेंट अशी आहे, त्याचे लेवल 4 आहेत. लेवल 0 मध्ये काहीच पेनल्टी नाही आहे. ओके, जर समजा 10% सिमिलॅरिटी आली, म्हणजे आपण ज्यावेळेला एखादा शोधनिबंध सबमिट करतो त्यावेळेला तो उरकुंड किंवा टर्निटिन मध्ये चेक केला जातो आणि मग त्याचं सर्टिफिकेट आपल्याला PhD मध्ये जोडावं लागतं, तर 10% पर्यंत सिमिलॅरिटी चालते, पण त्याच्यानंतर नाही. तर 10 ते 40 असेल तर लेवल 1 आहे, 40 ते 60 आहे तर त्याची लेवल 2 आहे, आणि लेवल 3 आहे अबव 60 ला तर गाईड आणि स्टुडंट दोघांनाही पनिशमेंट आहे. ओके, तर हे पनिशमेंट आहेत बघा, विथड्रॉ करायला सांगतात लेवल 1 ला. लेवल 2 ला डिनाय द राईट टू वन अॅन्युअल इन्क्रीमेंट, जर असं पकडलं गेलं तर एक इन्क्रीमेंट नाही मिळू शकत. नॉट बी अलाउड टू बी अ सुपरवायझर. ओके, तर तुम्हाला PhD गाईडशिप पण नाही मिळणार. विथड्रॉ करायला लागणार लेवल 3 ला. 2 इन्क्रीमेंट नाही मिळणार आणि अजिबात एकही स्टुडंट नाही मिळणार फॉर 3 इयर्स. ओके, पण अजून एक त्यांनी दिलंय की जास्त जर अजून असेल तर गाईडला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, आणि हे जे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत ऑथेंटिकेट, जे मी सांगितले जर्नल्स वापरतात, आणि टर्निटिन आणि उरकुन, हे दोन आपल्या कॉलेजेस युनिव्हर्सिटीज मध्ये वापरलं जातं, ज्याच्यामधून आपण आपलं सिमिलॅरिटी किती आहे आपल्या लेखाची ते तुम्ही बघू शकता. फ्री मध्ये पण कितीतरी आहेत अवेलेबल. प्लॅजरिझम चेकर आहे, ग्रामरली आहे, डुप्ली चेकर आहे, यामध्ये तुम्ही बघू शकताय. पण त्याचा धोका पण मी तुम्हाला आता सांगते की जे तुम्ही सगळा डेटा तुम्ही तिथे टाकता, तर ते डेटा कोणीतरी थर्ड पार्टीनी कोणीतरी थर्ड पार्टी ती घेऊ शकते आणि त्याचा वापर कशा तरी वेगळ्या गोष्टीसाठी पण होऊ शकतो, असं मी कुठेतरी एका लेखामध्ये वाचलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही खूप सावधगिरीने ते केलं पाहिजे. मेन म्हणजे लेख असा लिहायचा की जसं काही तुम्ही एक नवीनच काहीतरी लिहित आहात, तुम्ही फक्त काही आधीचा लेख सगळे वाचायचे आणि तुम्ही स्वतः ब्लाइंडली लिहित जायचं. ओके, तुम्ही कॉपी पेस्ट किंवा काही करायचंच नाही, तुम्हाला जसं सुचतंय तसं तुम्ही लिहित जा. त्यामुळे तुम्हाला इवन प्लॅजरिझम डिटेक्शन चेकरची सुद्धा गरज लागणार नाही. तर आता तुम्ही इथे बघू शकताय जे ग्रामरली आहे त्याच्यामध्ये ग्रामर, स्मेल, स्पेलिंग, पंक्च्युएशन, रिडॅबिलिटी वगैरे सगळं बघितलं जातं.
धन्यवाद. मी मनापासून धन्यवाद देत आहे रामानुजन कॉलेज युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीला.